वेलकम टू अन्नपूर्णा किचन। आज आपण भरलेलं कारलं बनवणार आहोत, तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी सहा कारले घेतले, दोन यातल्या बिया काढून घेतल्या अशा, आणि त्याच्यात त्याला असे असे हे केले करून ठेवलं आहे, म्हणजे त्याच्याने पटकन शिजतील आणि चविष्ट लागतील। इथं सुकं कोबऱ्याचं पीस भाजून घेतलं आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आहेत, 1 चमचा धने, 1 चमचा जिरं। मिक्सरच्या भांड्यात आपण हे सगळं साहित्य टाकून बारीक करून घेऊ। थोडी कोथिंबीर टाकू, चवीनुसार मीठ 1 चमचा आणि वरती थोडं, टोटल 1/2 चमचा 1.5 चमचा। तिखट पावडर टाकू 2 चमचे, गरम मसाला घरातला 1/2 चमचा, हळद पावडर 1/2 चमचा। हिंग पावडर 1/2 चमचा। आता हे मिक्सरला बारीक करून घेऊ। तुम्ही बघू शकता मी आज अशा पद्धतीने थोडंसं जाडसर मिक्सरला बारीक केलं आहे। मिक्सरमधलं दाण्यांचं कूट मी एका डिशमध्ये काढला, आता त्यात मी कोथिंबीर टाकते। आता ते व्यवस्थित एकत्र करून घेऊ आपण। असे भरलेले कारले करण्यासाठी कारलंचं फुगीरच हवं, बारीक कारले व्यवस्थित नाही लागत, आणि कवळे आणि छोटे गोल फुगीर हवे। तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने कारल्यांमध्ये कूट भरून कारले तयार केले आहेत। इथे मी भांडं घेतलंय कुकरचं, त्यात मी केळीचे पानं ठेवले, त्यात मी आता हे कारले एक एक करून ठेवते। केळीचे पानाचे विशेष असे आहे की याच्यात कोणताही पदार्थ केल्याने त्या पानाचा अर्क त्यात उतरतो आणि पदार्थाला छान चव येते। यात मी आता थोडंसं एक पळी तेल ॲड करते। मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवले होते, आता यात आपण हे कारले 5-1 मिनटं वाकवून घेऊ। आता आपण कारले शिजले का ते चेक करूया। कारले हाताने दाबले जात आहे, याचा अर्थ कारले शिजले। अर्धा चमचा आमचूर पावडर घालते, नसली तर तुम्ही स्किप केली तरी चालेल, आमचूर पावडरने कारल्यांना छान टेस्ट येईल। कारले जाड असल्यामुळे मी वाफवून घेतले, कवळे जर कारले असते तर ते कढईतच वाफीमध्ये होऊन कारल्यांना आपण 5 मिनटं। आता पण कारले तर या कारल्यांना मी एक साईड थोडी पलटवून घेते। कारले थोडेसे खालून थोडेसे लागलेले छान लागतात कुरकुरीत। एक 2 मिनटं होतील, आता कारले आपले तयार आहेत। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग।